कोरोना आला आणि शाळा बंद पडल्या, पण शिक्षण काय थांबवायचं नाही या उद्देशाने ऑनलाईन किंवा अशा इंटरनेटच्या माध्यमातून मुलं शिकले पाहिजेत. आपला देश सुधारला पाहिजे, शिक्षणाशिवाय तर उपाय नाही. या संदर्भात इयत्ता तिसरीची पहिलीच कविता रानवेळी. ही रानवेळी या कवितेमध्ये कवीने निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये मुलं शेतामध्ये जातात आणि शेताच्या कडेलाच असा डोंगर पसरलेला असतो आणि त्या डोंगरावर गेल्यावर मुलांना अतिशय आनंद होतो. सगळं त्यांना उंचावरून दिसायला लागतं आणि त्याच्या मुलांच्या मनामध्ये जी कल्पना तयार झाली यावर आधारित कवीने अतिशय सुंदर अशी कविता रानवेळी लिहून टाकली आणि त्या सर्व अशा ह्या कविता ऐकून मुलांनी पाठ करावा, त्याच्यातला मतितार्थ समजून घ्यावा. तर मी तुम्हाला कविता तालासुरामध्ये वाचून दाखवितो आणि तुम्ही तशा तालासुरामध्ये पुन्हा पुन्हा ऐकून तसा प्रयत्न करायचा. पोर डोंगराव बाळली त्याच्या नादी लागुनिया, आख्या रानात पांगली पोर डोंगराव बाळली. रान गवताची फुल तिच्या काना मंदी डुल, आन चाईचा मोहर गळ्या मंदी गळसर. आहो टंटणी फुलली तिच्या काना मंदी फुली, आन बुरांडीची फुल तिन केसात माळली. पोर डोंगराव बाळली त्याच्या नादी लागुनिया, आख्या रानात पांगली पोर डोंगराव बाळली. पोर माळाव खेळली आन वाऱ्या संग बोलली, वड पारंबीचा झुला तिचा गेला भाळाला. पान साबरीची बोंड खाल्ल लाल झाल तोंड, आवास तास ताम गवतात लोळली. पोर डोंगराव बाळली तिच्या नादी लागुनिया, आख्या रानात पांगली पोर डोंगराव बाळली. गाई दांडाच्या वाटान चाली यंगत नेटान, ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाडी तवा गड दिक पळाली, पावसान भिजवली तरी उन्हात वाळली. पोर डोंगराव बाळली त्याच्या नादी लागुनिया, आख्या रानात पांगली पोर डोंगराव बाळली. आता तिसरीची दुसरी कविता आहे पडघम वरती टिपरी पडली. या कवितेमध्ये पावसाचे दिवस असतात आणि पत्र्याचं घर असत, त्या पत्र्यावर थेंब पडतात टपटप आणि थेंबाचा कसा आवाज येतो याचं सविस्तर वर्णन कवीने आपल्या या कवितेमध्ये केलेलं आहे. तर कवितेचं नाव आहे, कविता तिसरी आहे, पडघम वरती टिपरी पडली. पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम, कवलारावर ठेंबट पोरे तड तडम तड तड तडम.
महातारी हरभरे भरण ते ढगात गड गड गडम थेंबा सोबत वीज कोसळी कडम कड कड कडम थेंबा भवती जलात उठती तरंग तर तर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्ये जवारा पान पान सळसळून धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जळून पडगम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम कौलारावर थेंबट पुरे तडम तड तड तडम अशा प्रकारे अशी ही निसर्गाने जे काही प्राप्त होते त्यानुसार कवीने आपल्या या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे आणि अशी ही कविता सर्वांनी पाठ करायची आणि तालासुरात म्हणण्याचा प्रयत्न करायचा. धन्यवाद.